एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आलेल्या हिंगोली जिल्ह्याला पूर पुरेपूर ऐतिहासिक वारसा लाभलाय पण राजकीय आखाड्यासाठी सुद्धा हिंगोली लोकसभा मतदारसंघ तितकाच महत्वाचा मानला जातो आजच्या आपल्या महासंग्राम लोकसभेचा या विशेष भागामध्ये आपण याच हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा जाणून घेणार आहोत नमस्कार मी मानसी आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स हिंगोली लोकसभा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी सर्वच पक्षाकडून सध्या जोरदार तयारी सुरू झाली आहे या मतदारसंघाविषयी बोलायचं झालं तर यात हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातल्या किनवट आणि हातगाव या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड या विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा यात समावेश होतो तर यंदाची हिंगोली लोकसभेची चुरस कशी असणार हे पाहण्याआधी आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी काय घडलं होतं ते पाहूयात दोन मध्ये लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून दिवंगत खासदार राजीव सातव यांनी माघार घेतली होती त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती तर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून हेमंत पाटील रिंगणात होते तेव्हा मोहन राठोड यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती पण त्यावेळी विजयाचा भगवा फडकवला तो शिवसेना भाजपचे उमेदवार खासदार हेमंत पाटील यांनी हेमंत पाटलांना पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे बारा मतं मिळाली तर त्यांच्या विरुद्ध उभे असलेल्या काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांना तीन लाख आठ हजार चारशे छप्पन्न मतं मिळाली पण तेव्हाची राजकीय परिस्थिती आणि आताची परिस्थिती या जमीन आसमानाचा फरक आहे दोन हजार एकोणीस नंतर ना शिवसेना भाजपची युती राहिली ना आता शिवसेना पक्षात एकता भाजपसोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेतला शिंदे गट भाजपसोबत सत्तेत आला आणि हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले या सर्व बदलांमुळे यंदाची निवडणूक खऱ्या अर्थानं चुरशीची ठरू शकते आता यंदा इच्छुक उमेदवार कोण आहेत ते पाहूयात आगामी लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीत सुद्धा इच्छुकांची संख्या मोठी आहे अंकुश देवस्कर यांच्यासह दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या सुद्धा काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आता हिंगोली लोकसभेवर राष्ट्रवादीकडून सुद्धा दावा करण्यात येत असून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी खासदार सुभाष वानखेडे हे सुद्धा इच्छुक असल्याची चर्चा आहे मात्र यामध्ये प्रज्ञा सातव हे नाव जास्त चर्चेत आहे कोरोनाची लागण झाल्यानं दिवंगत खासदार राजीव सातव यांचं निधन झालं राजीव सातव यांच्या जाण्यानं काँग्रेसला इथं मोठा धक्का बसला सातव यांच्याविषयी सांगायचं झालं तर काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आणि राहुल गांधींचे विश्वासू सहकारी अशी सातव यांची ओळख हो होती दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट असताना अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला हो त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले होते त्यापैकी एक राजीव सातव होते पण दोन हजार एकोणीस मध्ये ते लोकसभा निवडणूक लढले नाहीत मात्र राहुल गांधी यांनी त्यांना वरच्या सभागृहात म्हणजेच राज्यसभेत पाठवलं जर ते लोकसभा निवडणूक लढले असते तर कदाचित दोन हजार एकोणीसचं हिंगोलीचं चित्र वेगळं असतं मात्र आता त्यांच्या निधनामुळे हिंगोलीतून काँग्रेसला मोठा चेहरा कोण भेटणार अशा चर्चा होत असताना त्यांच्याच पत्नी प्रज्ञा सातव स्वतः रिंगणात उतरले सातव यांचे गांधी परिवाराशी घनिष्ठ संबंध होते त्यामुळे जर का प्रज्ञा यांना उमेदवारी मिळालीच तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात प्रचाराला येऊ शकतात राजीव सातव यांच्या जाणानं एक महिला असून ठामपणे लढते हे पाहून सहानुभूतीची मोठी लाट आहे पण याचं रूपांतर मतांमध्ये होईल का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे दरम्यान याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा